नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे व्हिडिओ आजच्या युट्यूबमध्ये आपण पाठवलेलो होतो त्यानंतर कुठला 1.2 च्या आधीचं जे सांगितलेलं होतं काय होता, एक गटकी होता, रिक्त संच होता, सांत संच होता, अनंत संच होता आणि समान संच होता, त्याच्यावरचे क्वेश्चन आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि माझ्या फळ्यावर समोर लिहिलेलं आहे. एकटकी सण, समान सण, अनंत सण, सांत सण याची कल्पना तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये नेमकी काय आहे ते तुम्हाला जे कळलेलं असेल, बरोबर कळलं असेल, बरोबर नाही कळलं असेल, पण जी गणिताच्या स्वरूपात जे कळतंय ते व्यवस्थित तुम्हाला कळणार आहे. ओके, त्यानंतर बघा पहिला क्वेश्चन त्यामध्ये दिलेत. काय दिले बघा, पहिला क्वेश्चन त्यामध्ये दिले कोणते संच समान आहे व कोणते नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही काय दिले बघा, ए बरोबर दिला एक्स सच दॅट एक्स हा असा आहे की 3x + 1 = 2. म्हणजे काय दिलेलं इक्वेशन दिले, ज्यावेळी सेट मध्ये म्हणजे संचामध्ये इक्वेशन देतात तो इक्वेशन संचाच्या बाहेर द्यायचं सोडवायचं मग त्याचा आपल्याला आन्सर मिळवला असतंय. बरोबर, इक्वेशन काय बघा त्यामध्ये 3x + 1 = 2 आहे का, हे इक्वेशन आहे जसं त्यानंतर बाहेर द्यायला लागतंय हे वजा एक आहे तिकडे आलं काय ना प्लस 3x = 2 + 1 3x = 3 तो गुणाकार आहे का त्यानंतर मागे जे एक तुमची 1 बरोबर, त्याचा अर्थ काय कळणार मग ए बरोबर 1 कळलं, त्या पद्धतीने सोडवायला लागतंय. आता बघायचं एक्स सध्या एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, पहिली गोष्ट तुम्ही सांगितलं नैसर्गिक संख्या आहे त्याच्यामध्ये पुढे दुसरं दिलं बघा पण एक्स ही मूळ नाही व संयुग ही नाही. मूळ संख्या कुठे ठेवली असतात 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 बरोबर या सगळ्या संख्या असतात. त्यांनी काय विचारल्या त्या संख्यापैकी मूळ ही नाही आणि काय संयुक्त ही नाही. मूळ संख्या नाही म्हणजे काय, त्यातली नैसर्गिक संख्या आहे त्याचं काय उत्तर लावलं इथं डायरेक्ट संख्या असते एक ही नैसर्गिक संख्या आहे बरोबर, पण एक ही मूळ संख्या नाही बरोबर आहे, मूळ नाही आहे संयुक्ती नाही म्हणजे जोड संख्या आपण त्याला म्हणतोय त्या संख्या नाही. तुम्हाला कळलं असं सी काय दिलंय बघा x = x म्हणजे काय x हा एक्सचा घटक आहे, कुणाचा घटक आहे नैसर्गिक संख्याचा घटक आहे. कंडिशन काय दिलेली 2 पेक्षा मोठा आपल्याला नको आहे, लास्ट 2 च्या 8 संख्या समजा जर असं असेल तर 2 घेता येते तर एक खाली दिलेली नाही म्हणून काय येणार 2 पेक्षा लहान संख्या 2 पेक्षा लहान संख्या कुठे नैसर्गिक संख्या फक्त 1 आहे बरोबर. नंबर टाकायला 1 नंबर टाकायला 2 नंबर टाका 3 म्हणजे त्याला मला असं लिहू शकतोय परत 1, 2 व 3 वरून 1, 2, 3 वरून 3 समान आहे A = B = C खाली परत लिहायचं A, B व C हे समान संच आहे. ओके, त्या पद्धतीने सोडवायला लागतंय म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल बरोबर. तर काही सुद्धा अडचण आहे एकदम सोप्या भाषेत आहे. त्यानंतर काय झालं 2 नंबर क्वेश्चन ए सम असलेल्या मूळ संख्याविषयी, सम मूळ संख्या कालच्या व्हिडिओमध्ये झालंय जगात सम मूळ संख्या ही किती आहे फक्त 1 आहे म्हणजे ती काय 2 आहे बरोबर. काय अडचण आहे का नंबर टाका 1 2 नंबर टाका इक्वेशन नंबर 1 इथं काय दिले इथं पण इक्वेशन आहे तो इक्वेशन आहे तुम्ही काय नंबर साईडला लिहितो म्हणजे कुठे लिहितो समजा इथं लिहितो काय दिले 7x + 1 = 13 हे जे इक्वेशन आहे ते पण आपण काय केले बाजूला लिहिले इक्वेशन सोडवायला पाहिजे म्हणजे वजा 1 जे आहे ते अधिक
सेवन एक्स इक्वल टू का थर्टी प्लस वन हो चौदह सेवन एक्स बरबर चौदह एक्स बरबर चौदह छेद सात हा गुणाकार लगे एक्स बरबर दोन सात एक सात सात दो चौदह एक्स मे दोन डी बरबर दोन क्वेश्चन नंबर दोन एक सकते लगेगा एक व दोन वरुण ए बरोबर बी लिया चिन्ह ए व बी समान संच आहे सोपा है सुधा अड़चण नहीं समान संच ओळखायला बरोबर आता बघा एक ए बरोबर ए सच दैट ए ही शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या अपने विचार बरबर शून्यपेक्षा लहान नैसर्गिक संख्या का अपने शून्यपेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुछ है बोला का आठ का अपने शून्यपेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे का बघा नैसर्गिक संख्ये की सुरुवात एक पासून होते ही नैसर्गिक संख्या आहे म्हणून सांगितलं त्यामुळे तिथं काय येणार रिक्त येणार बरोबर का त्यानंतर पुढचा भाग काय दिले पॉइंट मध्ये दिले म्हणजे पॉइंट मध्ये आपला आंसर हा नैसर्गिक संख्या आहे का विचारले बरोबर तर काय आहे बघा क्वेश्चन तो ए ही शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या विचारले बरोबर बघा आता ए आहे का यामध्ये हे संख्या शून्यापेक्षा लहान संख्या कुठली आहे का नाही म्हणून ए हा रिक्त संच आहे बरोबर म्हणून हा काय झाला हा रिक्त संच झाला बरोबर आता एक्स झिरो तर रिक्त आहे का नाही म्हणून फरक काय झाला झिरो येणार एक्स वर्ग बरोबर झिरो झिरो चा आपल्याला रिक्त आहे आपल्याला माहित आहे का एक्स वर्ग ज्या आपण घेतोय म्हणजे आपण वर्ग संख्येचा त्याचं उत्तर काय येतंय आपल्याला माहित आहे का झिरो म्हणून काय येणार काय झिरो येतोय म्हणजे एक्स वर्ग प्लस मायनस झिरो झिरो असणार तो कमी तरी आला झिरो आला म्हणजे हा रिक्त संच आहे का नाही हा एक घटकी संच त्याच्यामध्ये घटक आलाय म्हणून काय झाला घटकी संच आला बरोबर आता काय झालं सी बघा मी सांगितलं होतं इक्वेशन दिले इक्वेशन मला तुम्ही घ्यायचं आता इक्वेशन घ्या सांगितलं लिहितो बघा काय दिलं बघा पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य दिलाय वजा तो दिले बघा अधिक म्हणजे पाच एक्स बरोबर काय येणार दोन एक्स बरोबर काय येणार दोन छेद पाच बरोबर दोन छेद पाच एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे एक्स हा नैसर्गिक संख्येचा घटक दिले काय का बरोबर त्यामुळे इथे काय ना एक्स हा नाही आहे बरोबर म्हणून सी काय ना अधिकापासून झाला म्हणून हा रिक्त संच आहे आता यात समान कुठे येणार हे समान येणार समान येत नाही म्हणून काय येणार ए बरोबर सी लिहा आणि बी बरोबर इक्वल टू नाही ए व बी हे काय ए व सी हे काय संख्या आहे सांगा सी हा बघा काय आलाय रिक्त संच आलाय आणि फक्त सकारण द्यायला आपल्याला सांगितलेलं होतं सकारण याचा अर्थ काय कारण द्यायचं कारण द्यायचं म्हणजे काय सात संच आहे का रिक्त संच आहे तो आपल्याला व्यवस्थित सांगता यायला पाहिजे बरोबर आता लास्टचा क्वेश्चन जो आहे ना तो काय आहे बघा लास्टचा क्वेश्चन काय दिले पुढील संच खालीपैकी कोणते संच सात व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहायला सांगितले म्हणजे कारण लिहायचं आहे बघा ते आता काय केलेले आता हे सध्या एक्स ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजे दहाच्या आत संख्या आहे म्हणजे दहाच्या आत संख्या म्हणजे काय हे तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे त्यांनी जे दिले ते आपण म्हणजे कसं लिहायचं तुम्हाला समजण्यासाठी एक लिहितो तुम्हाला असं दिले काय दिले दहाच्या एक दोन तीन चार पाच
काय म्हणतोय सांत याला म्हणतात जे दिले दिसतं कारण कारणासकट त्यांनी द्यायला आपल्याला सांगितले बरोबरच काय आपल्याला पूर्णांक संख्या आहे पूर्णांक संख्या किती आहे मोजू शकत नाही ना आपण ते त्यामध्ये काय आलं अनंत आलं त्यानंतर सी तुमच्या शाळेतील नववी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच मोजू शकतोय आपण हजार असतील 2000 मध्ये मोजू शकतोय पण तो काय आला सांत आला परत चौथा ऑप्शन काय आला तुमच्या गावातील रहिवाशांचं ते पण मोजू शकतोय आपण समजा गावातील 10,000 लोक असतील ते पण आपण मोजू शकतोय त्यानंतर पाचवा क्वेश्चन प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच ते पण आपण मोजू शकतोय म्हणून तो पण सांत संच झाला पूर्ण संख्यांचा संच मोजू शकत नाही म्हणून तो काय आला अनंत संच परिमेय संख्या संच तो पण आपण मोजू शकत नाही म्हणून तो पण काय झाला अनंत संच झाला इथे दिली बघा सांत कुठले आहेत आणि अनंत कुठले आहेत ते तुम्ही तुमच्या व्यवस्थित वहीमध्ये लिहायचं आहे पुढच्या जो व्हिडिओ असणार आहे तो आपल्याला वेन आकृती आहे खूप महत्वाचा पार्ट आहे वेन आकृती आपल्याला कळल्या बाकीचं आपल्याला व्यवस्थित करणार आहे दोन तीन दिवस झालं मी तुमच्यासाठी उपलब्ध राहिलेलो नाही त्यासाठी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतोय का कारण की माझा मोबाईल जो आहे त्याचा डिस्प्ले फुटलेला आहे आणि तुमच्या जसं इचलकरंजीमध्ये जसं लॉकडाऊन चालू आहे तसंच माझ्या गावामध्ये चालू आहे माझ्या गावामध्ये पण पेशंट गावलेत माझ्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो सगळा सील करण्यात आला आहे क्लासच्या जवळचा पण परिसर जो आहे तो सील करण्यात आलेला आहे तरी पण संध्याकाळच्या वेळेत काहीतरी थोडंसं कारण काढून आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत लवकरच माझा मोबाईल चालू होईल चालू झाल्यानंतर मी तुमच्या सोबत नक्की तुमच्या शंका दूर करण्यासाठी उपलब्ध होईल ओके धन्यवाद.